ज्या वेळेला आपण लॉकडाऊनच्या अगोदर जे आपले पिरियड झालेले होते ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन वरती, त्या ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन मध्ये आपण फोर क्वाड्रंट्स ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन आणि फोर क्वाड्रंट्स बघितलेला होता. फोर क्वाड्रंट्स मध्ये मुख्य दोन पातळ्या आपण पाहिल्या होत्या, एक व्हीपी आणि एचपी. त्यामध्ये या फोर क्वाड्रंटच्या ड्रॉइंग मध्ये आपण मुख्य पातळी व्हीपी आणि एचपी ह्या दोन्ही पातळ्या काटकोनात जोडल्यानंतर चार काटकोन तयार होतात. घड्याळाच्या अँटी क्लॉकवाईज दिशेने फोर क्वाड्रंट्स फर्स्ट जे तयार होतात त्याला फोर क्वाड्रंट्स असे म्हणतात. 90° जे चार काटकोन आपल्याला मिळतात त्याला फोर क्वाड्रंट्स असे म्हणतात. त्यापैकी घड्याळाच्या अँटी क्लॉकवाईज दिशेने फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट असे चार क्वाड्रंट्स आपल्याला मिळतात. त्यापैकी फर्स्ट क्वाड्रंट मध्ये वस्तू ठेवून काढलेल्या ड्रॉइंग पद्धतीला फर्स्ट अँगल प्रोजेक्शन असे म्हणतात व थर्ड क्वाड्रंट मध्ये वस्तू ठेवून काढलेल्या ड्रॉइंग पद्धतीला थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड असे म्हणतात. तर आज या पाठामध्ये आपण मागील पाठामध्ये फोर क्वाड्रंट विषयी माहिती पाहिली होती व त्याबरोबर हे सुद्धा पाहिलं होतं की व्हर्टिकल प्लेन वरती आपण समोरून पाहून समोरचा देखावा फ्रंट व्ह्यू काढतो व वरतून पाहून एचपी वरती टॉप व्ह्यू काढतो व अजून एक त्यामध्ये तिसरी एक पातळी वापरली जाते ऑक्झिलरी व्हर्टिकल प्लेन सहाय्यक पातळी, एवढं आपण मागील पाठामध्ये पाहिलेलं होतं. तरी आजच्या पाठाला आपण ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन फर्स्ट अँगल मेथड या पाठाला आपण सुरुवात करतो आहोत. यामध्ये आपण या ठिकाणी बघा, आपल्याला या फोर क्वाड्रंट्स पैकी फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट असे चारही क्वाड्रंट दिसत आहेत. त्यापैकी आपण या फर्स्ट क्वाड्रंटचं चित्र या ठिकाणी तुमच्या समोर या ठिकाणी काढलेलं आहे. त्यापैकी व्हीपी ही जी पातळी आहे व्हीपी व्हर्टिकल प्लेन आणि दुसरी हॉरिझॉन्टल प्लेन या एकमेकांना बिजागऱ्याच्या साह्याने जोडलेल्या आहेत. तसेच व्हीपी आणि एव्हीपी या ठिकाणी जोडलेली आहे असं चित्र आपल्या समोर फर्स्ट क्वाड्रंटचं आपल्याला दिसत आहे. त्यामध्ये आपण ऑब्जेक्ट ही अशा पद्धतीने वस्तूला या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये वस्तू ही अशा पद्धतीने ठेवलेली आहे की व्हीपीला हिची एक बाजू समांतर असते. व्हीपी वरती फर्स्ट क्वाड्रंट मध्ये वस्तू ठेवताना व्हीपीच्या समोर व एचपीच्या वरती अबव द एचपी आणि फ्रंट ऑफ द व्हीपी अशा पद्धतीने ही वस्तू फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ठेवली जाते. यामध्ये वस्तू फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ठेवल्यानंतर फर्स्ट अँगल प्रोजेक्शन पाहणारा फ्रंट पोझिशनने पाहणारा हा या बाजूने वस्तूला ज्या वेळेला पाहतो फ्रंट बाजूने, त्यावेळेला वस्तू पाहणारा आणि पातळी याच्यामध्ये वस्तू असते. तसेच फर्स्ट अँगल प्रोजेक्शन पातळीमध्ये सर्व प्लेन्स ऑफ प्रोजेक्शन पातळ्या ह्या भरीव असतात, पातळ्या ह्या भरीव असतात आणि फर्स्ट अँगल प्रोजेक्शन पद्धतीमध्ये पाहणारा आणि पातळी याच्यामध्ये वस्तू येत असल्या कारणाने पातळ्या या भरीव असतात. फ्रंट बाजूने वस्तूला पाहताना ज्या वेळेला आपण वस्तूला पाहतो त्याचं प्रक्षेपण फ्रंट व्ह्यू हा व्हीपी वरती या ठिकाणी ड्रॉ केला जातो. व्हीपी वरती व्हर्टिकल पातळीवरती फ्रंट व्ह्यू काढला जातो. तसेच पाहणारा ज्या वेळेला वरच्या बाजूने पाहतो वस्तूला त्यावेळेला हॉरिझॉन्टल प्लेनवरती एचपी वरती टॉप व्ह्यू काढला जातो. तसेच वस्तूला डाव्या बाजूने पाहून ही लेफ्ट बाजू आहे, वस्तूची ही लेफ्ट बाजू आहे, लेफ्ट बाजूने वस्तूला पाहून उजव्या एव्हीपी वरती, डाव्या बाजूने पाहून उजव्या बाजूला एव्हीपी वरती लेफ्ट हँड साइड व्ह्यू काढला जातो. याला आपण शॉर्ट मध्ये एलएच साइड व्ह्यू असं म्हणतो, लेफ्ट हँड साइड व्ह्यू. या ठिकाणी आपलं हे चित्र आपण फर्स्ट अँगल प्रोजेक्शन पद्धतीमध्ये क्वाड्रंट फर्स्ट क्वाड्रंट मध्ये वस्तू ठेवून या प्लेन्स ऑफ प्रोजेक्शन आपण मागील पाठामध्ये सांगितलं होतं की संकल्पना अशी असते की आपण वस्तूवरती टॉर्च मारली की त्याची सावली समोरच्या पातळीवरती पडते, तीच संकल्पना या चित्रामध्ये आपण दाखवलेली आहे. या ठिकाणी पाहणारा वस्तूला समोरून पाहतो आहे, त्यावेळेला पाहताना पाहणारा आणि पातळी याच्यामध्ये वस्तू येते आहे. उदाहरणार्थ वस्तूला ज्या बाजूने पाहिले जाते
त्याच्या विरुद्ध बाजूला देखावा काढला जातो. वस्तूला डाव्या बाजूने पाहून उजव्या बाजूला साईड व्ह्यू काढतात, उजव्या बाजूने पाहून डाव्या बाजूला साईड व्ह्यू काढला जातो. फर्स्ट अँगल प्रोजेक्शन पद्धतीचे हे मुख्य नियम आहेत. सर्वात पहिला नियम प्लेन ऑफ प्रोजेक्शन या भरीव असतात. दुसरा नियम पाहणारा आणि पातळी याच्यामध्ये वस्तू असते. तिसरा नियम वस्तूला ज्या बाजूने पाहिले जाते त्याच्या विरुद्ध बाजूला देखावा काढला जातो, त्याच्या विरुद्ध बाजूला देखावा काढला जातो. उदाहरणार्थ वस्तूला समोरून पाहून वस्तूच्या पाठीमागच्या पातळीवरती फ्रंट व्ह्यू काढलेला आहे, म्हणजे क्रिया काय झाली, विरुद्ध झाली. वस्तूला वरतून पाहून वस्तूच्या खालील पातळीवरती हॉरिझॉन्टल प्लेनवरती टॉप व्ह्यू काढला गेला, क्रिया काय झाली, विरुद्ध झाली. कारण पाहण्याची दिशा वरतून आहे आणि आपण देखावा खालच्या पातळीवर काढतोय. वस्तूला डाव्या बाजूने पाहिलं आणि उजव्या पातळीवरती देखावा काढला, क्रिया काय झाली, विरुद्ध झाली. म्हणून वस्तूला ज्या बाजूने पाहिले जाते त्याच्या विरुद्ध बाजूला फर्स्ट अँगल प्रोजेक्शन पद्धतीमध्ये देखावा काढला जातो. तसेच या पद्धतीमध्ये प्लेन्स ऑफ प्रोजेक्शन पाहणाऱ्यापासून, प्रोजेक्शन हे पाहणाऱ्यापासून लांब जात असते. उदाहरणार्थ आपण सिनेमा टॉकीज मध्ये ज्या वेळेला पिक्चर पाहायला बसतो त्यावेळेला आपल्या मागून फोकस येतो व समोरच्या पडद्यावरती पिक्चर डेव्हलप होत असतो. ही मागील संकल्पना मी आपल्याला मागील पाठामध्ये सांगितलेली आहे. त्याच पद्धतीने या पाठामध्ये सुद्धा आपल्याला तीच संकल्पना, आपण समोरून वस्तूला ज्या वेळेला पाहतो आहोत व्हीपीच्या वस्तूच्या पाठीमागे व्हीपी आहे, म्हणजे प्रोजेक्शन हे पाहणाऱ्यापासून दूर जाते आहे, प्रक्षेपण हे पाहणाऱ्यापासून दूर जाते आहे, हा तिसरा नियम आहे. त्यानंतर प्रोजेक्शन ऑफ प्लेन, जसं मी मागील पाठामध्ये सुद्धा सांगितलं होतं की व्हीपी आणि एचपी ज्या ठिकाणी जोडली जाते ती मुख्य रेषा एक्स वायनी दाखवतात. या ठिकाणी बघा, आपण ती एक्स वायनी ही रेषा दाखवलेली आहे ड्रॉइंग मध्ये, आणि व्हीपी आणि एचपी एकमेकांना या ठिकाणी जोडलेली दिसते आहे. या ठिकाणी व्हीपी आणि एव्हीपी एकमेकांना जोडलेली आहे, परंतु एव्हीपी आणि एचपी एकमेकाला जोडलेली नाही आहे. या पद्धतीने प्लेन्स ऑफ ड्रॉइंग मध्ये या ठिकाणी प्रक्षेपण काढल्यानंतर प्लेन्स ऑफ प्रोजेक्शन ओपन केल्यावर आपल्याला बाजूच्या चित्रामध्ये आता व्हीपी आणि एचपी, व्हीपी ही जागेवर राहते, व्हर्टिकल प्लेन सांगितल्याप्रमाणे मी मागील पाठामध्ये देखील सांगितलेलं आहे की व्हर्टिकल प्लेन ही कॉन्स्टंट प्लेन आहे आणि एचपी हॉरिझॉन्टल प्लेन ही मुव्हेबल प्लेन आहे. हिला फर्स्ट अँगल मध्ये खाली जाण्याचं डायरेक्शन दिलेलं आहे. फर्स्ट अँगल मध्ये ही क्लॉक वाईज 90° सरळ खाली उघडते व एव्हीपी 90° डाव्या बाजूला सरळ उघडते. 180° मध्ये ही सरळ 90° ही सरळ उघडते. म्हणून या ठिकाणी आपल्याला व्हीपीच्या खाली एचपी, आता मी उदाहरणादाखल आपल्या समोर एक प्रॅक्टिकल करून दाखवतो आहे, याकडे आपण लक्ष द्या. या ठिकाणी हे एक रजिस्टर मी आपल्या समोर धरलेला आहे. ही जी उभी पातळी या ठिकाणी दिसते आहे हिला व्हर्टिकल प्लेन असं म्हणतात, आणि ही जी आडवी पातळी आहे हिला हॉरिझॉन्टल प्लेन असे म्हणतात. या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, या ठिकाणी हा फर्स्ट क्वाड्रंट मी आपल्या समोर धरलेला आहे. ही व्हर्टिकल प्लेन आणि ही हॉरिझॉन्टल प्लेन आहे. यामध्ये ही मी वस्तू धरलेली आहे. आता या वस्तूवरती आपण समोरून टॉर्च मारल्यानंतर याची सावली या मागच्या पातळीवरती पडेल, आणि तसेच वरतून टॉर्च मारल्यानंतर याची सावली खालच्या पातळीवर, म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेनवरती आडव्या पातळीवरती पडेल. त्याच पद्धतीने तिसरी एक पातळी आपण वापरतो तिला एव्हीपी ऑक्झिलरी व्हर्टिकल प्लेन असे म्हणतात. ही एव्हीपी ही व्हीपीला जोडलेली आहे. हे फर्स्ट अँगलचं चित्र आपल्या समोर प्रॅक्टिकली मी दाखवतो आहे. डाव्या बाजूने टॉर्च मारल्यानंतर याची सावली उजव्या एव्हीपी वरती पडणार आहे. एव्हीपी म्हणजे ऑक्झिलरी व्हर्टिकल प्लेन. म्हणून वस्तूला पाहणारे समोरून तुम्ही आहात आणि वस्तूच्या पाठीमागे पातळी आहे, म्हणजे पाहणारा आणि पातळी याच्यामध्ये वस्तू आली. वस्तूला पाहणारा ज्या वेळेला वरतून पाहतो आहे त्यावेळेला वस्तूच्या खालच्या पातळीवरती टॉप व्ह्यू काढला जातो, म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेनवरती टॉप व्ह्यू काढला जातो.
त्यावेळेला पाहणारा आणि पातळी याच्यामध्ये वस्तू येते आहे. वस्तूला पाहताना डाव्या बाजूने वस्तूला पाहताना उजव्या बाजूवरती देखावा काढला जातो. त्यावेळेला पाहणारा आणि पातळी याच्यामध्ये वस्तू येते आहे. आता प्लेन्स ऑफ प्रोजेक्शन आपण देखावे काढल्यानंतर लिपी ही जागेवर राहते. एचपी हिला खाली जाण्याचं डायरेक्शन आहे म्हणून ही खाली गेली आहे आणि एव्हीपीला या ठिकाणी सरळ उघडण्याचं डायरेक्शन आहे. असं चित्र आपल्यासमोर आता आपण ऑर्थोग्राफिक व्ह्यूमध्ये काढत आहोत. हे लक्षात येत आहे आपल्या की व्हीपीच्या बाजूला एव्हीपी सरळ आहे आणि व्हीपीच्या खाली एचपी उघडली गेलेली आहे. तर आपण आता ड्रॉइंगकडे वळूया. या ठिकाणी प्लेन्स ऑफ प्रोजेक्शन ओपन केल्यानंतर ही जी पातळी आहे ही व्हीपी याच्यावरती फ्रंट व्ह्यू काढलेला आहे. व्हीपीच्या खाली एक्स वाय रेषेच्या खाली एचपी याच्यावरती टॉप व्ह्यू काढलेला आहे. याच्यावरती टॉप व्ह्यू काढलेला आहे एक्स वाय रेषेच्या वरती, परंतु फ्रंट व्ह्यूच्या उजव्या बाजूला, कारण डाव्या बाजूने पाहिल्यानंतर देखावा उजव्या बाजूला काढला जातो, विरुद्ध बाजूला काढला जातो. म्हणून या ठिकाणी उजव्या बाजूला फ्रंट व्ह्यूच्या एका सरळ रेषेमध्ये एव्हीपी वरती लेफ्ट हँड साइड व्ह्यू काढलेला आहे. हे ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन मध्ये देखावे काढताना, व्ह्यूज काढताना आपण मुख्य रेषा सर्वात पहिल्यांदा एक्स वाय रेषा ड्रॉ करायची आहे, त्यानंतर एक्स वन वाय वन रेषा ड्रॉ करायची आहे. या एक्स वन आणि वाय वन रेषेच्या या मध्यबिंदूपासून ही हा देखावा ड्रॉ करताना इथून 20 मिलीमीटर आणि या रेषेपासून 20 मिलीमीटर या पॉइंटपासून ऑब्जेक्टची लांबी फ्रंटमध्ये जेवढी दिसत असेल ही जर आपली 60 असेल तर आपण ही 60 mm घ्यायची आहे. उंची 60 असेल तर ही 60 घ्यायची आहे. याची जाडी 20 असेल तर ही 20 घ्यायची आहे. याची जाडी 20 असेल तर ही 20 घ्यायची आहे. अशा पद्धतीने जशा आपल्या ऑब्जेक्टमध्ये मापे असतात त्याप्रमाणे हा देखावा काढायचा आहे. मुख्य बिंदू आपण योग्य पद्धतीने जोडले चित्रात दिसत असल्याप्रमाणे तर आपल्याला त्या ठिकाणी हा फ्रंट व्ह्यू तयार होणार आहे. या ठिकाणी आपण हे 20 मिलीमीटर एवढ्यासाठी आपण अंतर सोडतो आहे की आपल्याला मापे देताना अलाइन सिस्टीम पद्धतीने मापे द्यावे लागतात, कारण आकृतीपासून पहिली मापरेषा ही 10 मिलीमीटर अंतरावर येते. उजव्या बाजूने वाचता येतील आणि खालच्या बाजूने वाचता येतील अशा पद्धतीने आपण माप देणार आहोत. म्हणून हे 20 मिलीमीटर अंतर आपल्याला सोडायचं असते. व देखाव्याच्या खाली देखाव्याचं नाव लिहिलं जातं. उदाहरणार्थ या ठिकाणी लिहिलेलं आहे फ्रंट व्ह्यू, या देखाव्याच्या खाली लिहिलेलं आहे लेफ्ट हँड साइड व्ह्यू, या देखाव्याच्या खाली लिहिलेलं आहे टॉप व्ह्यू. देखाव्याच्या खाली देखाव्याचं नाव लिहायचं आहे आणि देखाव्याच्या आकृतीच्या रेषेपासून पहिली मापरेषा ही 10 मिलीमीटर अंतरावर असायला पाहिजे आहे. त्यानंतर ड्रॉइंगच्या काढून झाल्यानंतर या ठिकाणी ड्रॉइंगच्या खाली स्केल जे आहे, हे स्केल आपण प्रमाण जर एकास एक असेल, वस्तूचं प्रमाण, वस्तूचे माप जे दिलेले आहेत तेच ड्रॉइंगवर घेऊन काढलेले असतील तर प्रमाण एकास एक लिहायचं आहे. जर प्रमाण निम्मे केलेलं असेल तर प्रमाण एकाच दोन लिहायचं आहे हाफ स्केलमध्ये. आपण मागील पाठामध्ये स्केल याच्याबद्दल चर्चा देखील केलेली होती. त्यानंतर हा फर्स्ट अँगल मेथड, या मेथडमध्ये हे ड्रॉइंग काढलेलं आहे हे न लिहिता त्या ठिकाणी त्या माध्यमातला फर्स्ट अँगलचा सिम्बॉल या ड्रॉइंगच्या खाली काढला जातो. हा सिम्बॉल काढताना या ठिकाणी हा जो ट्रँग्युलर ऑब्जेक्ट या ठिकाणी दाखवलेला आहे आपल्याला, याला फ्रस्ट माप कोन असं म्हणतात. हा आडवा करून या ठिकाणी याची जी लहान बाजू आहे ही डी गृहित धरायची आहे व मोठी बाजू ही 2D घ्यायची आहे व याची लांबी 1.5D घ्यायची आहे. सिम्बॉलचं प्रमाण देखील या प्रमाणात असायला पाहिजे आहे. डी, 2D आणि 1.5D याचा नियम असा सांगतो की डाव्या बाजूने पाहून उजव्या बाजूला साइड व्ह्यू काढलेला आहे हा सिम्बॉल या ठिकाणी हे दोन्ही वर्तुळ याच मापाची म्हणजे 10 mm, आपण जर डी 10 घेतला
तर 2D हा 20 असेल आणि लांबी याची 15 असेल त्याप्रमाणे हे 10 चं वर्तुळ काढायचं आहे आणि हे 20 चं वर्तुळ काढायचं आहे. या दोन्ही देखाव्यांमध्ये सिम्बॉलच्या देखाव्यांमध्ये 10 मिलीमीटर अंतर सोडायचं आहे. या पद्धतीने आपण हा सिम्बॉल काढायचा आहे आणि हे ड्रॉइंग आपण कोणत्या स्केलमध्ये काढलं या संबंधित खाली नोट्स लिहायची आहे. खाली नोट्स लिहायची आहे. नोट्स अशी लिहायची आहे, ऑल डायमेन्शन आर इन MM. या ड्रॉइंग मधील सर्व माप हे मिलीमीटर मधील आहेत असं आपण या ठिकाणी लिहायचं आहे. आता हे आपण या ठिकाणी हे सर्व पाहिल्यानंतर आपण पुन्हा एकदा फर्स्ट अँगल प्रोजेक्शन पद्धतीचे सर्व नियम बघूया. पहिला नियम, प्लेन ऑफ फर्स्ट अँगल प्रोजेक्शन पद्धतीमध्ये पातळ्या ह्या अपारदर्शक ओपॅक म्हणजेच भरीव असतात. वस्तूला पाहताना पाहणारा आणि पातळी याच्यामध्ये वस्तू असते. प्रक्षेपण पाहणाऱ्यापासून दूर जाते. पहिल्या क्वाड्रंट मध्ये वस्तू ठेवून ड्रॉइंग काढले जाते. तसेच प्लेन्स ऑफ प्रोजेक्शन ओपन केल्यानंतर XY रेषेच्या वरती फ्रंट व्ह्यू काढला जातो व XY रेषेच्या खाली फर्स्ट अँगल प्रोजेक्शन पद्धतीमध्ये HP वरती हॉरिझॉन्टल प्लेन वरती टॉप व्ह्यू काढला जातो. तसेच डाव्या बाजूने पाहून उजव्या बाजूला, कारण या फर्स्ट अँगल प्रोजेक्शन पद्धतीमध्ये वस्तूला पाहून विरुद्ध बाजूला साइड व्ह्यू काढला जातो. म्हणून डाव्या बाजूने पाहून उजव्या बाजूला लेफ्ट हँड साइड व्ह्यू काढलेला आहे ऑक्झिलरी व्हर्टिकल प्लेन वरती, AVP वरती. हिला मराठी मध्ये आपण सहाय्यक पातळी असं म्हणतो. या ठिकाणी आपल्या, मी मागील देखील सांगितलं होतं की आपल्याला या ठिकाणी जसं आपल्या घरामधील दरवाजाला आपण बिजागरे लावलेले असतात आणि प्लेन्स ऑफ प्रोजेक्शन ओपन करताना फर्स्ट अँगल मध्ये HP ही खालच्या बाजूला उघडते. आपला दरवाजा जर बाहेरच्या बाजूला उघडत असेल तर तो आतल्या बाजूला उघडतो का? नाही. मग त्याच पद्धतीने फर्स्ट अँगल प्रोजेक्शन पद्धतीमध्ये हॉरिझॉन्टल प्लेनला बिजागरा अशा पद्धतीने लावलेला आहे की तो फक्त खालच्या बाजूला ही आडवी पातळी उघडते आहे. 90 अंशामध्ये ही सरळ खाली उघडते व 90 अंशामध्ये VP च्या बाजूला सरळ उघडली जाते. म्हणून VP च्या बाजूला साइड व्ह्यू काढला जातो. डाव्या बाजूने पाहिलेला असेल तर उजव्या बाजूला आणि उजव्या बाजूने पाहिलेला असेल तर डाव्या बाजूला, असा फक्त साइड व्ह्यू ची जागा चेंज होते. मात्र HP वरतीच टॉप व्ह्यू येतो, VP वरती फ्रंट व्ह्यू येतो आणि AVP वरती साइड व्ह्यू येतो. एवढं आपण लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी आजच्या या पाठामध्ये फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड, कारण आपण आपलं फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड शिकवण्याचं राहिलेलं होतं म्हणून आजच्या पाठामध्ये आपल्याला हे दिलेलं आहे. तर मी आपल्याला काही प्रश्न देत आहे, ते प्रश्न आपण घ्यावे. पहिला प्रश्न, कोणत्या क्वाड्रंटमध्ये, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये फर्स्ट अँगल प्रोजेक्शन पद्धतीमध्ये कोणत्या क्वाड्रंटमध्ये वस्तू ठेवतात? दुसरं, फर्स्ट अँगल प्रोजेक्शन पद्धतीमध्ये XY रेषेच्या कुठे फ्रंट व्ह्यू काढला जातो? तसेच XY रेषेच्या कुठे हॉरिझॉन्टल प्लेनवरती टॉप व्ह्यू काढला जातो? ह्या काही प्रश्न आहेत. हे प्रश्न आपण या ठिकाणी सोडवायचे आहेत. आणि एखादा ऑब्जेक्ट पुढील तासाला आपण एक ऑब्जेक्ट आणि त्याचे देखावे देखील मी आपल्याला टाकणार आहे. फर्स्ट अँगल प्रोजेक्शन पद्धतीमध्ये या ठिकाणी हे विदाऊट स्केलमध्ये आपण, आपल्याला विदाऊट मापांमध्ये आपण जरी हे ड्रॉइंग काढलेलं असेल तरी आपण मागील तासाला या ऑब्जेक्टचं ड्रॉइंग स्केलमध्ये काढलेलं आहे. या स्केलमध्ये ड्रॉइंग काढताना आपल्याला माहीत आहे की आपण ही लांबी किती घेतलेली होती, उंची किती घेतलेली होती, जाडी किती घेतलेली आहे. त्याच मापामध्ये आपण हे ड्रॉइंग काढायचं आहे. अर्ध्या ड्रॉइंग वहीच्या अर्ध्या पानामध्ये हे ड्रॉइंग काढा आणि अर्ध्या पानावरती देखावे काढा. या ठिकाणी मात्र देखावे काढताना मुख्य XY रेषेच्या आजूबाजूला 20-20 मिलीमीटर अंतर सोडा. तसेच
टॉफ्यू काढताना साइडव्यू पासून प्रोजेक्शन लाईन ओढताना या ठिकाणी 45 डिग्री मध्ये ही जी रेषा आपल्याला दिसते आहे ही रेषा 45 डिग्री मध्ये दाखवायची आहे. त्यानंतर इथून सरळ प्रोजेक्शन 45 डिग्रीच्या रेषेवर घेतल्यानंतर हे 90 अंशामध्ये हे आपण टर्न करायचे आहेत आणि फ्रंट व्ह्यू पासून सुद्धा प्रोजेक्शन ओढायचे आहेत. त्यानंतर आपल्याला जे बिंदू मिळतात त्या ठिकाणी टॉप व्ह्यू आपल्याला जोडायचा आहे. या पद्धतीने तिघही देखावे या पद्धतीने आपल्याला ड्रॉ करायचे आहे. कुणाला काही शंका असेल तर आपण विचारू शकता. कुणाला काही शंका आहे का? कुणाला शंका आहे? आपल्याला फर्स्ट अँगल प्रोजेक्शन समजलं का? आपल्याला हे त्याचं फर्स्ट अँगल मध्ये देखावे काढण्याचा प्रयत्न करा. नाही जमले तर मला आपण माझ्या व्हॉट्सअप वरती आपण ऑब्जेक्ट टाकून मला देखावे आपण मागू शकतात. मी आपल्याला त्या ठिकाणी त्याचे देखावे सुद्धा आपल्याला फर्स्ट अँगल प्रोजेक्शन पद्धतीमध्ये ड्रॉ करून टाकू शकतो. आपला ग्रुप मध्ये मला ऍड करा. आपल्या संपूर्ण ट्रेडच्या ग्रुपमध्ये मला ऍड करून घ्या म्हणजे मला अधिक सोयीचे होईल. थँक्यू.